नमस्कार, सत्यता कोष्टक पद्धतीने आपण पी इक्विवेलन्स क्यू अँड पी आर क्यू हे विधान इथे सोडविणार आहोत। त्यासाठी आपला मार्गदर्शक स्तंभामध्ये पी हे विधान घ्यायचं आहे, दुसरा एक मार्गदर्शक स्तंभ क्यू हे विधान आपण घेतोय। आधार स्तंभामध्ये आपण पी इक्विवेलन्स क्यू आणि दुसरा आधार स्तंभ घेणार आहोत पी आर क्यू, हे वरील गोल कंसातले दोन आधार स्तंभ आपण घेतलेले आहेत। आता शेवटी हे संपूर्ण विधान आपण इथे सोडवण्यासाठी घेतो आहोत। आता नेहमीप्रमाणे आपल्याला क्यू ची मूल्य द्यायची आहेत, ते आपण टी एफ या क्रमाने देतो। तर पी ची मूल्य ही दोन वेळा टी आणि दोन वेळा एफ या क्रमाने आपण देत असतो, ती इथे देऊन घ्यायची आहेत। आता सममूल्य विधानाचं चिन्ह आहे इथे। सममूल्य विधानातल्या दोन्ही घटक विधानांना कंपेअर करून सममूल्यतेच्या नियमाने आपण त्याची मूल्य इथे देणार आहोत। इथे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की सममूल्यतेचा नियम काय सांगतो, तर दोन्ही मूल्य समान असतील, म्हणजे सममूल्य विधानाची जी घटक विधान आहेत त्याची मूल्य समान असतील, तरच सममूल्य विधान हे सत्य असतं। आता इथे आपण पहिलं घटक विधान P हे सत्य आहे, दुसरं घटक विधान Q हे देखील सत्य आहे आणि म्हणून सममूल्य विधान सत्य असं घेतो। दुसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान सत्य, दुसरं असत्य आहे आणि म्हणून सममूल्य विधान हे इथे असत्य येणार। तिसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान असत्य, दुसरं सत्य आणि म्हणून सममूल्य विधान हे या ठिकाणी असत्य येणार। चौथ्या शक्यतेमध्ये पहिलं असत्य, दुसरं असत्य म्हणजे दोन्हीही मूल्य समान आहेत आणि म्हणून सममूल्य विधान हे या ठिकाणी सत्य येतं। आता आधारस्तंभ दोन सोडवून घेऊया। इथे वैकल्पिकचं चिन्ह आहे आणि वैकल्पिकचा नियम सांगतो की दोन्हीही घटक विधानांपैकी कोणतंही एक विधान जेव्हा सत्य असतं तेव्हा वैकल्पिक विधान सत्य असतं, मात्र दोन्ही घटक विधान असत्य असतील तेव्हाच वैकल्पिक विधान हे असत्य असतं। आता आपण पाहूया, पहिलं घटक विधान वैकल्पिक मधलं सत्य आहे, दुसरं हे देखील सत्य आहे आणि म्हणून वैकल्पिक विधान हे सत्य येतं। दुसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं सत्य, दुसरं असत्य आणि म्हणून वैकल्पिक विधान हे सत्य येतं। तिसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं असत्य, दुसरं सत्य आणि म्हणून इथे देखील वैकल्पिक विधान हे सत्यच येतं। चौथ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान असत्य, दुसरं घटक विधान असत्य आहे आणि म्हणून इथे वैकल्पिक विधान हे असत्य येतं। आता आपल्या शेवटच्या स्तंभाकडे जायचं। या शेवटच्या स्तंभामध्ये मुख्य चिन्ह आहे ते संधीचं आणि संधीचा नियम आता आपल्या इथे वापरायचा आहे। कुठे वापरायचा आहे, तर स्तंभ क्रमांक एक आणि स्तंभ क्रमांक दोन जे आपल्याला दिसत आहेत त्यावरती आपला संधीचा नियम वापरायचा आहे। संधीचा नियम आपला सांगतो की दोन्ही घटक विधाने जर सत्य असतील तेव्हाच संधी विधान सत्य असतं। ते आता आपण इथे पाहूया। पहिलं घटक विधान हे सत्य आहे, दुसरं सत्य आहे आणि म्हणून संधी विधान हे सत्य असतं। पहिलं विधान हे असत्य आहे, दुसरं विधान सत्य आहे आणि म्हणून संधी विधान हे मात्र इथे असत्य येणार आहे। तिसऱ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान असत्य आहे, दुसरं घटक विधान सत्य आहे आणि म्हणून संधी विधान हे असत्य येणार आहे। चौथ्या शक्यतेमध्ये पहिलं घटक विधान सत्य आहे, दुसरं घटक विधान हे या ठिकाणी असत्य दिसतंय आणि म्हणून संधी विधान हे या ठिकाणी असत्य आहे। आता इथे आपण शेवटच्या स्तंभामध्ये पाहूया। हे चारही स्तंभांचा जर पाहिलं आपण, तर या चारही स्तंभांमध्ये पहिला स्तंभ सत्य येतो, तर बाकीचे तीन स्तंभांमध्ये आपला तीन शक्यतांमध्ये तो जो शेवटचा स्तंभ आहे तो वेगवेगळा दिसतोय। एक ठिकाणी टी आहे तर तीन ठिकाणी एफ आहे आणि म्हणून त्यावरून आपला निर्णय द्यायचा आहे, तो निर्णय आपण द्यायचा आहे
दिलेले विधान नैमित्तया सत्य असत्य आहे किंवा सत्यासत्य आहे असा आपण इथे निर्णय देतो. धन्यवाद.